चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. 6 महिन्यांनंतर मोलकर्णीच्या पतीला 11 तोळ्यांच्या दागिन्यासह अटक करण्यात आली. एप्रिल 2021 मध्ये चोरी झाली होती. गुन्हे शाखेच्या युनिट 3 च्या पथकाला यश. कल्याण गुन्हे शाखा युनिट 3 च्या पथकाने 6 महिन्यांच्या चोरीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश करत काम करणाऱ्या पतीला अटक केली आहे. घटना एप्रिल 2021 ची आहे. चोरट्याच्या ताब्यातून गुन्हे शाखेच्या पथकाने 4,80,446 रुपये किमतीचे 11 तोळे दागिने जप्त केले आहेत. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार डोंबिवली पूर्व येथील लोडा हेरिटेज मध्ये मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या महिलेचा पती हितेश शांतीलाल छेडा उर्फ जैन याने मालकाच्या घरातून 4,80,446 रुपये किमतीचे दागिने चोरले. गेल्या 6 महिन्यांपासून क्राईम ब्रँचची टीम पती पत्नी या दोघांवर नजर ठेवून होती. अखेर 6 महिन्यांनंतर सबळ पुरावे मिळतात मोलकरणीचा पती आरोपी हितेश शांतीलाल छेडा याला अटक करण्यात आली. पोलिसांच्या चौकशीत छेडा याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्या सांगण्यावरून पोलिसांनी सर्व दागिने जप्त केले आहेत. सध्या पोलीस मोलकर्णीचा पती छेडा याला ताब्यात घेऊन अधिक तपास करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, कल्याण. वेळ झाली आहे इथेच थांबायची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. धन्यवाद.